मराठा आरक्षणावरून उदयनराजे संतप्त, खरमरीत पत्रात मुख्यमंत्र्यांना खडे बोल, नाहीतर देशाचे रशिया सारखे तुकडे होतील। उदयनराजे भोसलेंचा सर्व राज्यकर्त्यांना इशारा। मराठा आरक्षणासाठी राज्यातले दोन्ही छत्रपती आक्रमक झाले। कोल्हापुरात संभाजीराजेंनी मुकमोर्चा काढून सरकारला इशारा दिल्यानंतर उदयनराजेंनीही मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिलंय। सरकारनं वेळीच पावलं उचलली नाहीत तर गंभीर परिणामांचा इशारा उदयनराजेंनी दिलाय। मराठ्यांवरून सोयीचं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी सुनावलंय। प्रत्येक स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर झटकारून टाकणं हे योग्य नाहीये। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उदयनराजेंनी अनेक मागण्याही केल्या आहेत। प्रत्येक महसूल विभागात सारथी संस्थेची कार्यालय आणि प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र सुरू करावी, संस्थेसाठी 1000 कोटींची तरतूद करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 2000 कोटींचा निधी द्यावा, रखडलेल्या 2185 नियुक्त्या तात्काळ कराव्यात, जिल्हा मुख्यालयांमध्ये वसतिगृह उभारावी, शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी पद्धतीनं जागा वाढवाव्यात, यासह अनेक मागण्या उदयनराजेंनी केल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण केलं तर देशाचे तुकडे होतील असा इशाराही त्यांनी दिलाय। आपला हा भारत देश सगळ्यात मोठी लोकशाही आहे, हे असं चित्र जे आहे हे जे सुरेख चित्र आहे हे पाळ काळ टिकणार नाही। जसं रशियाचे जसे तुकडे झाले त्याप्रकारे भारताची सुद्धा तशीच अवस्था होणार। आरक्षणासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि हा प्रश्न तडीस न्यावा असं आवाहन देखील उदयनराजेंनी केलंय। जर मराठा समाजाचा उद्रेक झाला तर सरकार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिलाय। माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आपल्याला मी हात जोडून विनम्र विनंती करतोय, नाहीतर जे काय परिणाम होतील त्याला जबाबदार तुम्ही आणि तुम्हीच असाल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। सह्याद्रीची उंची म्हणजे सुप्रीम कोर्टानं राजकीय ओबीसी आरक्षण रद्द केल्याप्रकरणी केंद्र सरकारविरोधात नाशिकच्या द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, इतर ओबीसी संघटना आणि ओबीसी समाज बांधवांनी आणि महिलांनी यात सहभाग घेतला। हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। बीड जिल्ह्यात सोलापूर धुळे मुख्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। समता परिषदेचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेले। ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली। विठू माऊलीचा गजर म्हणजे